विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला आहे. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलंय. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होतोय. एकीकाळी मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्ष आता कट्टर राजकीय विरोधक झाले. 2019 जनतेनं युतीच्या बाजूने कौल दिला असतानाही उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी धोका दिल्याचं सांगत अमित शहांनी थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. तर उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राहुल गांधींना दोन चांगले शब्द बोलायला सांगावं असं आव्हान शहांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. मैं आज इस मंच से उद्धव ठाकरे जी को पूछना चाहता हूं, क्या वो कांग्रेस के नेता राहुल गांधी को इतनी विनंती कर सकते हैं कि वीर सावरकर के लिए दो अच्छे शब्द बोल दे? क्या कांग्रेस का कोई नेता सन्माननीय बालासाहेब ठाकरे के सम्मान में दो वाक्य अच्छे बोल सकता है क्या? ये अंतर विरोध के बीच में अघाड़ी की सरकार बनाने का स्वप्न लेकर जो लोग निकले हैं उनको महाराष्ट्र की जनता जान ले, ये बहुत जरूरी है. राम जन्मभूमी आणि कलम 370 हटवण्याला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे बसलेत असा हल्लाबोलही शहांनी केलाय. तर CAA UCCला विरोध करणाऱ्यांना उद्धव ठाकरे साथ देत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आप 370 हटाने के विरोध करने वालों के साथ बैठे हो, आप राम जन्मभूमि के निर्माण का विरोध करने वालों के साथ बैठे हो, आप सावरकर जी के लिए अपशब्द कहने वालों के साथ बैठे हो, आप संभाजीनगर नाम का विरोध करने वालों के साथ बैठे हो, CAA और UCC लाने का विरोध करने वालों के साथ बैठे हो, और आप वक्फ बोर्ड के अंदर आने वाले सुधारों के बिल का विरोध करने वालों के साथ. काँग्रेसचा सावरकरांना विरोध असल्याने अमित शहांनी याच मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंना टार्गेट करत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तर बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस काँग्रेसमध्ये आहे का असा सवाल मोदींनीही नुकताच प्रचारसभेत केला होता. एकूणच या निवडणुकीत मोदी शहा थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट करत असल्यानं आता उद्धव ठाकरे त्यांना कसं प्रतिउत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सीमा आढे, 24 तास, मुंबई.